खासदार संजय राऊत आणि फडणवीसांवर निशाणा साधलाय. ज्यांची नावं मिस्टर मुख्यमंत्री घेत आहेत त्या फडणवीस, दरेकर, लाड यांच्यावरील गुन्ह्याचा तपास का थांबवला असा सवाल विचारत फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधकांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले, मात्र सत्तेत आल्यावर तपास थांबवला. अनेकांना अटक करण्याच्या धमक्या ते देतात. तुम्ही काय ढगातून पडले आहात का असा सवाल विचारत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. या वयातही पवार साहेबांना सभा घ्याव्या लागतायत याचं वाईट वाटतं असं प्रत्युत्तर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पवारांना दिलंय. तर पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अधिक सभा घेत आहेत अशी टीका शरद पवारांनी केली होती आणि यावर धाराशिवमध्ये चित्रा वाघ यांनी हे उत्तर दिलंय. बातमी यवतमाळमधून. यवतमाळमध्ये मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी चक्क मतदान प्रक्रिया थांबवली आहे. सर्व कर्मचारी एकत्र जेवण करत असल्यानं मतदार संतप्त झाले. यवतमाळच्या हिवरी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. मतदान केंद्रावर हा अजब प्रकार घडलाय. कर्मचाऱ्यांच्या एकत्रित जेवणाचा मतदानावर परिणाम झाल्याचा आरोप होतोय. नांदेडमध्ये भैय्यासाहेब एडके या युवकाने ईव्हीएम मशीनच फोडलंय. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. एडकेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत निलेश लंके नावाचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेत. निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत, तर निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निलेश लंके नावामध्ये साधर्म्य असल्यानं मतदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियाची डोकेदुखी वाढली आहे. जेपी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यापासून गावित नाराज आहेत आणि त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेत गावितांनी निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं होतं.